नागपुर के वधारूप प्रसिद्ध प्रसिद्ध साई मंदिर में जहां साई भक्तों से सराबोर माहौल रहता है, उसी साई मंदिर के प्रशासन पर भ्रष्टाचार के आरोप लगते जा रहे हैं। साई भक्त सेवक परिवार संगठन की ओर से मंदिर प्रशासन पर भ्रष्टाचार किए जाने का आरोप लगाया गया है। इस दौरान पिछले 5 सालों में मंदिर में चल रहे घटनाक्रम का ब्यौरा दिया जाए, मंदिर प्रशासन की ओर से हुए भ्रष्टाचार की जांच पड़ताल की जाए और दोषियों को सजा हो, ऐसी मांग साई भक्त सेवक परिवार संगठन की ओर से की गई। मागील 5 वर्षांमध्ये जे विश्वास मंडळ कार्यरत होतं त्या विश्वास मंडळाने त्या नाशामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याच्या तक्रारी मी धर्मदाय सह आयुक्त पासून ते माननीय मुख्यमंत्री अँटी करप्शन या विभागाकडे केलेले आहे, त्याची चौकशी व्हावी। मॅडम कोल्हे 5 वर्षापासून या नाशामध्ये कार्यरत आहेत, न्यास विभागामध्ये त्यांनी जे जे ही ऑर्डर केलेले आहेत, म्हणजे साई मंदिराबाबतच नाही, साई मंदिराबाबतच नाही, दुसऱ्याही याच्यामध्ये जे ऑर्डर केलेले आहेत त्या प्रकरणाचे सुद्धा ऑडिट व्हावे अशी मी मागणी केलेली आहे। आणि साई मंदिराच्या बाबतीत त्यांनी ज्या करप्शन करते जे तिथे विश्वास मंडळ आहेत त्यांना साथ देत आहेत, त्याची चौकशी व्हावी अशी मागणी मी माननीय मुख्यमंत्री सरकार प्रशासन सर्वांकडे केलेली आहे। मोर्चाबद्दल आणि आमची मागणी, आमचे जे 11,771 जे सदस्य 2015 झालेले होते त्यांना कोणत्याही प्रकारची सुनावणी किंवा कोणत्याही प्रकारची नोटीस न देता धर्मदाय सह आयुक्त मॅडम यांनी त्यांची मेंबरशिप रद्द केली, म्हणून याचा विरोध म्हणून आम्ही 21/10/2021 रोजी जे सदस्य बनलेले आहेत आणि साई भक्त असा RBI चौकातून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढणार आहोत, त्यामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारला विनंती करू की आमच्यावरती अन्याय झालेला आहे, आमची मेंबरशिप सदस्यता बहाल करावी, मॅडम कोल्हे यांचे करप्शन जे केलेलं आहे त्याची चौकशी व्हावी आणि साई मंदिरात जो 5 वर्षाच्या कार्यकाळात जो भ्रष्टाचार झालेला आहे, ज्या प्रकारचे कामं झालेले आहेत, तिथे एक कमिटी नेमून त्याचे सुद्धा ऑडिट करण्यात आले, अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे।